श्री क्षेत्र संगोबा येथे आदिनाथ महाराजांच्या पावनभूमीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. काही मातेपिरूंनी व समाजकंटकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक व भ्याड हल्ला केला. त्या मातेफिरूंवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करमाळा तालुक्यातील सर्व ओबीसी व धनगर समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, ओबीसी नेते विनोद महानवर, धनगर समाजाचे नेते महेंद्र शिंदे, अनिल तेली, शिवाजी बनकर, आजिनाथ इरकर, कैलास पवार व सामाजिक कार्यकर्ते शहाजी शिंदे, धनगर समाजाचे युवा नेते अण्णासाहेब गोपणे, समता परिषदेचे अध्यक्ष बलराम राऊत, आबासाहेब टकले, मनोज शिंदे, निखिल महानवर आदीजण पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर काल काही मातेपिरूंनी चक्कलफेक व भ्याड हल्ला केला. त्याचा या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. पडळकर साहेब हे आमचे दैवत असून ते महाराष्ट्राचे बहुजनांचे नेते आहेत. जर असे भ्याड हल्ले जर झाले तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही हे खपून घेणार नाही, कारण आमच्या दैवतावर त्यांनी जे भ्याड हल्ला केला असे आमने सामने येऊन त्यांनी जर केलं असतं तर त्याला जसं तसं आम्ही उत्तर दिलं असतं, परंतु त्यांनी असं अचानकपणे आमच्या दैवतावर जो हल्ला केलाय त्याचा आम्ही या ठिकाणी करमाळा तालुका सकल धनगर समाज व सर्व ओबीसी यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करत आहोत.